Oh, I'll be glad to play the part.
రాజీవనేత్రం రఘుభూషణాథం కారుణ్యరూపం కరుణాకరందం శ్రీరామచంద్రం శరణం ప్రపద్దే సచిదానందరూపాయ విశ్వోత్పత్త్యాది హేతవే తాపత్రయ వినాశాయ శ్రీకృష్ణాయ వయం నమః. విఠల 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 एवढं सगळं चांदी आणि सोन्याची तार वापरून विणकाम जरी का जरीच विणकाम केलेला तो शालू असा चम 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 करायचा शालू र तिला पेटीमध्ये तो सापडला शालू आणि त्या म्हातारीचं नाव होतं मालू. एवढा आनंद झाला त्या मालूला शालू सापडल्यावर. ती मालू नेसली शालू पण मुखानं लागली बोलू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. शालू नेसताना मालू भजन लागली बोलू त्याच्यामुळं झाला घोटाळा. शालू उलटा नेसली उलटा उलटा नेसल्यामुळं चमचम चमचम करणारा सोन्याच्या चांदीच्या तारेचा जरीचा भाग गेला आतल्या बाजूला. सगळंच उलट झालं ना. मग हरण उलटी चालायला लागली. हातीची सोंड वर पाय खाली पाय वर सोंड खाली असा उलटा हायवेच उलटा झाला सगळा. शालू उलटा नेसल्याचा परिणाम पण तिच्या ध्यानातच नाही आला. आपल्या स्वरूपाला विसरलेली भजनाच्या नादामध्ये भजनानंदच असा असतो आनंद देत असून स्वस्वरूपाचा विसर पाडत असतो पण तिथपर्यंत आपण पोहोचणं गरजेचं आहे. असो तेव्हा त्या म्हातारीनं उलटा नेसला शालू आणि आली अंगणात. अंगणात येताना पुन्हा तिच्या गोष्ट लक्षात आली. ज्या मुली मगाशी माझ्या दारातून पळत गेल्या कृष्णाला पाहायला त्यांनी फक्त साड्याच चांगल्या नेसलेल्या नव्हत्या त्यांनी मेकअप सुद्धा केला होता. मी म्हणतो म्हातारी आपल्याला काय गरज आहे मेकअपची. आता 95 झालं हे हा ते पुरी 8 वर्षापासून 20 वर्षापर्यंत होते त्यांनी मेकअप करणार. फेऱ्या लावली 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 मग ती धावली. पण आपल्याला म्हातारडीला 95 वर्षाला फेऱ्या लावली लावली काय नाही लावली काय चालतंय का नाही ते पटलं पाहिजे ना ते म्हातारीला. एखाद्या गोष्टीचं महत्व अबाधित सांगण्यासाठी त्याची थोरवी सांगण्यासाठी जेव्हा एकापेक्षा अनेक वेळा तो शब्द प्रयोग केला जातो शास्त्रामध्ये त्याला अमरेणित पद असं म्हणतात. अमरेणितम द्विस्त्रियुक्तम दोनदा किंवा तीनदा किंवा अनेकदा जेव्हा त्या शब्दाचा प्रयोग केला जातो तेव्हा त्याला अमरेणित पद असं म्हणतात. इथं नामदेव महाराजांना संतांची श्रेष्ठता ही सांगायची असल्यामुळं इथं 3 वेळा शब्द प्रयोग केला. तरी पण त्याचा आपण अर्थ पाहण्याचा प्रयत्न करू. नामदेव महाराजांना कदाचित हा भाव अभिप्रेत असेल. सत्ययुगामध्ये साधूच थोर होते. त्रेतायुगामध्ये साधूच थोर होते. द्वापर युगामध्ये साधूच थोर होते. आणि कलियुगी या स्पेशल शब्दाने कलियुगामध्ये पण काय साधू थोर आहेत हा भाव सांगितला. आणखी दुसरी गोष्ट आहे भूतकाळामध्ये साधूच थोर होते. वर्तमान काळामध्ये साधूच थोर आहेत आणि भविष्य काळामध्ये साधूच थोर राहणार आहेत. नाही का आणखी अर्थ सांगतो तुम्हाला. सत्व प्रधान जगतामध्ये साधूंची थोर अबाधित आहे. रजप्रधान जगामध्ये साधूंचीच थोरवी आहे आणि तमप्रधान जगामध्ये सुद्धा साधूंची थोरवी आहे. मी सरळ सरळ बोलतोय करून त्याचा विस्तार मोठा आहे बरं का. थोडस संक्षिप्त पद्धतीने सूत्रात्मक पद्धतीने बोलतोय मी. आणि आणखी महत्वाची तुम्हाला गोष्ट सांगावी लागेल. स्वर्गादी लोकांमध्ये साधूच थोर आहेत. मृत्यू लोकांमध्ये साधूच थोर आहेत आणि पाताळामध्ये पण साधूच थोर आहे. स्वर्गादी लोकांमध्ये काय साधूच थोर आहेत. एक कथा तुम्हाला सांगतो. एकदा राजाच्या राजवाड्यामध्ये काही चोरांनी चोरी केली. खूप
मोठा मौल्यवान आयबस त्यांनी पळवला आणि घेऊन ते पसार झाले. राजाच्या दरबारातील लोकांना सैनिकांना जेव्हा ही गोष्ट कळाली की राजवाड्यामध्ये चोरी झालेली आहे, त्यांनी लगेच ताबडतोब विलंब न करता त्यांचा पीछा सुरू केला. चोरांच्या लक्षात आले की राजाचे सैनिक आपल्या पाठीमागे लागलेले आहेत. जर आपण कदाचित त्यांच्या हाती लागलो तर मुद्दे मात्र जाईलच जाईल, परंतु आपल्याला प्राणास मुकावं लागेल, दुसरा काही पर्याय नाही. आताच्या सारखं कोर्टात केस दाखल करणार नाही ते, मग पुन्हा गुन्हा सिद्ध होण्यासाठी 10-5 वर्ष हा वकील लावा तो वकील लावा असं काय नाही. राजा सरळ सांगेल यांना फाशीवर चढा, त्यापेक्षा काय करू आपण, आहे इथंच टाकून देऊ आणि पळून जाऊ. एक आश्रम एका साधूचा होता, त्या आश्रमाच्या बाजूला ते आयबज टाकला आणि तिथून ते पळून गेले. राजाचे सैनिक जेव्हा त्याचा माग काढत आले, शोध घेत आले, तेव्हा तो आयबज त्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे सापडला. आयबज सापडला, इथंच कुठंतरी चोर असतील असं त्यांनी पाहिलं. आश्रमामध्ये एक साधू ध्यानस्थ बसले होते, डोळे लावून आपल्या ब्रह्मचिंतनामध्ये ते तन्मय झालेले होते. त्या सैनिकांनी पाहिलं, अरे पहा म्हटलं किती नाटकी आहे, हा चोर आहे, आता आपला पकडलं जाईल या भीतीने आयबज इकडे टाकून दिला आणि डोळे झाकून बसला, उसरा उसला याला पकडा, असं म्हणून त्या साधूंना त्या ठिकाणी पकडलं आणि राजाच्या दरबारात हजर केलं गेलं. त्या साधूचं नाव मांडव्य ऋषी. राजदरबारामध्ये जेव्हा त्यांना आणलं गेलं, सैनिकांनी सांगितलं, महाराज मुद्दे मला सापडला आणि चोरही सापडला. राजांनी कुठल्याही प्रकारची काही विचार विनिमय न करता सांगितलं, जाऊ द्या सुळावर देऊन टाका म्हटले. आणि मांडव्य ऋषींना जेव्हा सुळाकडे नेलं गेलं, कुठल्याही प्रकारची भावना बदलली नाही, विचार बदलले नाही, चेहऱ्यावर कुठलाही विकार जाणवला नाही, सरळ सरळ चालत त्या सुळावर गेले. नाहीतर आतापर्यंतचा त्या सैनिकांचा असा एक अनुभव होता की ज्याला सुळावर देण्याची आज्ञा दिली जायची तो माणूस रडायचा, ओरडायचा, त्यांची करुणा वागायचा, मी असं करणार नाही, आता चुकलो, मला क्षमा करा, सोडून द्या. निर्विकार बुद्धीने मांडव्य ऋषी सुळाकडे चालत राहिले. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाचे सद्गुरु दास तुकाम जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण त्याची वंदन श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आधी गुरुशी वंदावे मग साधन साधावे गुरु माझे माय बाप दर्शने हरे लागून या पाया विणवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा हा सुख सोहळा हा सुख सोहळा हा सुवर्ण महोत्सव सोहळा स्वर्गामध्ये नाही सज्जन हो स्वर्गामध्ये किती गणगोत्र गेलं आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला देखत देखत ना तो पण तू तोही तैसा झालो पण अजून कुणाचा टेलिफोन नाही आला
की स्वर्गामध्ये सुद्धा सुवर्ण महोत्सव रौप्य महोत्सव सोहळा आहे. गणपती बाप्पाची जयंती आहे, रामनवमी आहे, हनुमान जयंती आहे. नाही नाही, संशय सुद्धा धरू नका. आणि जर का असत तर स्वर्गीच्या बर इच्छिता ती दे, स्वर्गीच्या बर इच्छिता ती दे. No.
नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र आवाज, महाराष्ट्र आवाज संघर्षाचा आवाज। आपण आता रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील वावंडळ या ठिकाणी आहोत। तर वावंडळ ठिकाणी हरिनाम सप्ताह चालू आहे। जवळजवळ 8 दिवस 7 दिवस हा सप्ताह चाललेला आहे। सर, तुम्ही सांगा, हा सप्ताहाचं तुम्ही कशाप्रकारे तयारी केली आणि साधारणतः किती दिवस लागले आणि ह्या सप्ताह करण्याचा इतिहास पारंपरिक कशाप्रकारे आहेत? नमस्कार। महाराष्ट्राच्या इतिहासातलं गौरवशाली पान म्हणजे कोयना धरण, आणि कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या अनेक गावापैकी एक गाव दामरुक, आणि दामरुक गाव हे 1959 साली या वावंडळ ठिकाणी खालापूर तालुक्यामध्ये म्हणजेच रायगड जिल्ह्यामध्ये येऊन विस्थापित झालं। आणि तेव्हापासून काही वर्ष झगडण्यात झुंजण्यात गेली आणि 1969 सालापासून आम्ही अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात केली। त्यापूर्वीची पूर्वपीठिका अशी आहे की 80-90 वर्षापूर्वी आमच्या एक भगिनी किंवा आमच्या कोणी आत्या वगैरे अशा असतील, त्या नाती आता लक्षात राहिलेली नाहीत, पण त्यांचं नाव वैकुंठवासी चंद्री अक्का, आणि त्यांच्यामुळं त्या काळामध्ये जुन्या गावी 1.5 दिवसाचा हरिनाम सोहळा करण्याची परंपरा त्यावेळी सुरू झाली। याला 90 वर्षाची परंपरा आहे आणि म्हणून या सभामंडपाला चंद्री अक्का प्रेक्षागार असं नाव देण्यात आलेलं आहे। आणि 1969 सालापासून हरिनाम सप्ताह चालत आलेला आहे आणि तो चालत असताना अनेक माणसं जी माझ्याबरोबर सगळी उभी आहेत, या सगळ्यांचा फार मोठा सहभाग आहे। आणि या सहभागामुळं आम्ही याची तयारी साधारणपणे आजच्या ह्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याची तयारी साधारणपणे 13 सप्टेंबर, ज्या दिवशी गणपतीची प्रतिष्ठापना झाली 13 सप्टेंबर 2018, या तारखेपासून या कामाला सुरुवात झाली आणि आज त्याचा सांगता समारंभ आम्ही पार पाडला। 8 दिवस सतत कीर्तनं होत होती, त्याचप्रमाणे अनेक भजनंही या ठिकाणी झाली, हरिपाठ झाले, आणि हरिपाठानंतर 7 ते 9 कीर्तन। आजचं कीर्तन 8व्या दिवसाचं फक्त रात्रीचं, 7व्या दिवसाचं 9 ते 11 झालं आणि आजचं काल्याचं कीर्तन 9:30 ते 11:30 करण्यात आलं आणि त्या ठिकाणी अनेक नामवंत कीर्तनकारांनी या ठिकाणी हजेरी लावली। तर साधारणतः हे देवस्थान जो आहे, जागृत देवस्थान आहे, त्याच्याबद्दल आम्हाला तुम्ही काय सांगू शकाल? सांगतो, या देवस्थानाची कहाणी अशी आहे की हे देवस्थान मूळ गावी
याला दमरुकला त्या ठिकाणी स्वयंभू निर्माण झालेलं असं ते कुठल्याही कारागिरानं कुठल्याही शिल्पकारानं ते घडवलेलं नाही। त्या ठिकाणी आमचे एक पूर्वज एका ठिकाणी खणत असताना त्या ठिकाणी काही रक्ताचे प्रवाह दिसले आणि मग अधिक खणल्यानंतर जानाई देवी आणि इंदाई देवी यांचे पाषाण त्या ठिकाणी आम्हाला मिळाले आणि त्यांची प्रतिष्ठापना दामरुक गावामध्ये मंदिरामध्ये करण्यात आली। ती दोन मंदिरं त्या ठिकाणी होती आणि तीच पाषाणमूर्ती आम्ही 1959 साली येताना आम्ही बरोबर आणली। त्यांच्याबरोबर आमचे हे रामचंद्र महाराज कदम हे बरोबर होते आणि त्या मंडळींनी त्यावेळच्या मंडळींनी त्या पाषाणमूर्ती इथं आणल्या आणि त्यांची प्रतिष्ठापना या ठिकाणी करण्यात आली। आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या ट्रकमधून ते आणण्यात आलं या आता जे मंदिर आहे त्याच्या पुढं तो ट्रक गेलाच नाही, तो बंदच पडला कायमचा। मग याचा अर्थ आमच्या ग्रामस्थांनी असा ठरवला की देवीला या पुढं जायचं नाही आहे, मग याच ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना करून मंदिर बांधण्यात आलं। धन्यवाद साहेब। कॅमेरामॅनचं सचिन साळवी, नवी मुंबई, रायगड। धन्यवाद।